ठाणे शहरामध्ये आज पहाटे भीषण अपघात झालाय। तीन हातनाका फ्लायओव्हरवर उतरताना एक मर्सडीज कार पलटी झाली। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, तर मोहम्मद निर्माण आणि त्यांचे चार कुटुंबीय भिवंडीहून मुंबईकडे निघाले होते। फ्लायओव्हरच्या शेवटी कोपरी पुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे अर्धा रस्ता बंद आहे। गाडीचा वेग जास्त असल्यानं मोहम्मद यांच्या हे लक्षात आलं नाही, तर बॅरिकेडला आदळू नये म्हणून ते गाडी वळवायला गेले, मात्र यात गाडी उलटली। सुदैवानं कारमधील सर्वांचे प्राण वाचले। भारतीय नागपूरचा कुख्यात गँगस्टर अबू खानला भंडाऱ्यातून अटक करण्यात आली आहे। अबू खान विरोधात 40 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल होते। त्याच्यावर मुक्का लावल्यापासून तो अनेक दिवसांपासून फरार होता। जीवे मारण्याची धमकी देणं तसंच मालमत्ता हस्तगत करणं, यामुळे अबूची दहशत निर्माण झाली होती। नागपूर जिल्ह्याच्या तासबाग जवळील अमजद हुसेन या व्यक्तीच्या तर 6 दुकानांवर त्यानं बळजबरीनं ताबा मिळवला होता। हुसेन यांच्या तक्रारीनंतर अबू आणि त्याचे भाऊ अमजद तसंच शहजादा खान यांच्या विरोधात मुक्का लावण्यात आला होता। तेव्हापासून अबू फरारच होता। मार्च महिन्यामध्ये न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून त्याच्या भावांना अटक केली होती, आणि यानंतर अबू सातत्यानं त्याचे लोकेशन बदलत होता। अमरावती, अहमदाबाद, गडचिरोली इत्यादी ठिकाणी देखील तो लपला होता। अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या वळल्या।